हॅलो स्टुडंट, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स याचा फर्स्ट टॉपिक आहे आपला इक्विलिब्रियम. व्हॉट व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम? इट इज द स्टेट ऑफ अ रेस्ट ऑफ अ बॉडी अंडर द ऍक्शन ऑफ फोर्सेस. वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू डिफरंट फोर्सेस अँड इवन आफ्टर इट रिमेन्स ऍट रेस्ट पोझिशन, इट सेट टू बी अ इक्विलिब्रियम. म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण नंबर ऑफ फोर्सेस अप्लाय केलेले आहेत, तरी पण तो रेस्ट पोझिशनला असेल ऑर युनिफॉर्म स्पीडमध्ये मूव्ह होत असेल, त्या कंडिशनला आपण इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो. त्यासाठी दोन कंडिशन्स आहेत, फॉर कोप्लेनार कॉन्करंट फोर्सेस, फॉर कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्सेस. त्या कंडिशन इम्पॉर्टंट आहेत. फॉर कोप्लेनार कॉन्करंट फोर्सेस, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू झिरो, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय एक्सिस इज इक्वल टू झिरो, अँड रिझल्टन ऑफ दिस फोर्सेस इज इक्वल टू झिरो. नेक्स्ट, फॉर कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्सेस, फॉर कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्सेस, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो, दॅट इज समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग एक्स एक्सिस इज इक्वल टू झिरो, समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग वाय एक्सिस इज इक्वल टू झिरो, अँड समेशन ऑफ मुवमेंट अबाउट सिंगल पॉईंट इज इक्वल टू झिरो. ह्या कंडिशन्स इज फॉर इक्विलिब्रियम. आपण ह्या लेक्चरला बघणार आहोत इक्विलिब्रियम ऑफ सर्क्युलर बॉडीज, त्यामध्ये स्पियर असेल और सिलेंडर असेल. फर्स्ट न्यूमेरिकल आहे आपलं स्पियर ऑफ वेट. वेट दिलेले आहेत आपलं किती? 1000 न्यूटन. वेट किती दिलेले? 1000 न्यूटन. आणि तो सपोर्ट केलेला आहे व्ही सेक्शनच्या सपोर्टमध्ये. बघा, अँगल किती हा इन्क्लाइन सर्फेसचा? 45 डिग्री. एक्झॅक्टली वर्टिकल आहे हा सपोर्ट, एक्झॅक्टली वर्टिकल आहे. फोर्सेस कोणकोणते ऍक्ट होणार आहेत नेहमी लक्षात ठेवायचं. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. रिएक्शन कशी असणार आहेत? परपेंडिक्युलर टू सरफेस. हा सरफेस व्हर्टिकल आहे, रिएक्शन हॉरिझॉन्टल. एक्झॅक्टली ऍट पॉइंट ए रिएक्शन आर ए, ऍट पॉइंट बी रिएक्शन आर बी. अँगल फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. अँगल कशी फाइंड आउट करणार? अँगल 45. मी एक्झॅक्टली इथे टँजेंट ड्रॉ करतो. अँगल 45 गिवन आहे आपल्याला, 45. ट्रायंगलची ज्योमेट्री यूज करा. हा 90 असणार आहे, हा 45, हा पण किती झाला? 45. ही लाईन मी पुढे एक्सटेंड केली, हा अँगल किती मिळणार आपल्याला? 45 डिग्री. पुढे सेम इथे बघा, हा अँगल किती झाला? 45 डिग्री. हा 90. सेम ह्या इकडे पुढे घेतलं, 90 डिग्री. 45 प्लस 90, हा टोटल अँगल झाला 135 डिग्री. हा 90 डिग्री, हा रिमेनिंग किती राहिला? 135 डिग्री. काही प्रॉब्लेम? समजलं अँगल कसे आले? यूज करा लॅमिस थेरम. काय सांगतो लॅमिस थेरम? आर ए रिएक्शन ऍट ए काय करणार? त्याचा अपोजिट अँगल कोणता आला? साईन 135 डिग्री इज इक्वल टू. सेम यूज करा वेट 1000 बाय अपोजिट साईन 135 डिग्री इज इक्वल टू आर बी डिवाइड बाय साईन 90 डिग्री. सॉल्व करा. हा फर्स्ट सेट घेतो, काय मिळणार? आर ए साईन 135 डिग्री इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय साईन 135 डिग्री. हे 135 साईन 135 कॅन्सल. रिएक्शन ऍट ए इज इक्वल टू काय मिळालं? 1000 न्यूटन. एक रिएक्शन मिळाली. सेम कॅल्क्युलेट करा हा पुढचा सेट, काय मिळालं? 1000 डिवाइड बाय साईन 135 डिग्री इज इक्वल टू आर बी साईन 90 डिग्री. सॉल्व करा, इकडे पाठवा, काय होणार? 1000 × sin 90° डिवाइड बाय साईन 135 डिग्री इज इक्वल टू आर बी. हे कॅल्शियम मध्ये व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा. आर बी इज इक्वल टू मिळणार काय?
1414.2 न्यूटन। काही प्रॉब्लेम अजिबात समजलंय, सपोर्ट रिएक्शन मिळाला, आर ए ची व्हॅल्यू मिळाली, आर बी ची व्हॅल्यू मिळाली, हे आहे आन्सर। नेक्स्ट न्यूमेरिकल आहे, मास दिलेला आपल्याला, मास किती दिलेला 20 kg, मास वेट मध्ये डिफरन्स असतो, त्याला वेट मध्ये कन्वर्ट करा। कसं करणार, मास वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8, सॉल्व करा डब्ल्यू इज इक्वल टू 196.2 न्यूटन। हे एक न्यूमेरिकल दिलेलं आहे, सपोर्ट अँगल दिलेला आहे 175 डिग्री, 30 डिग्री अँगल दिलेला आहे, दोन सपोर्ट दिलेले, सेम फोर्सेस कोणकोणते लागणार, वेट व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, वेट कॅल्क्युलेट केलं आपण, रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस, रिएक्शन मिळाली परपेंडिक्युलर टू सरफेस, अँगल फाइंड आउट करायचे, सेम इथे टँजंट घेतली मी, अँगल किती दिला आपल्याला 75 डिग्री, हा 90 डिग्री असणार आहे, हा किती राहिला मग 15 डिग्री, जॉमेट्री यूज करा ट्रायंगल, पुढे टँजंट इथे ड्रॉ करा, अँगल 30 डिग्री आहे, 30 डिग्री अँगल किती होणार 60 डिग्री, हा 90 आहे, पुढे ट्रान्सफर करा इकडे, पुढे गेला ही लाईन पुढे घेतली, हा 15, हा पण किती होणार 15 डिग्री, हा 60, हा पुढे गेला, हा पण किती होणार 60 डिग्री, किती अँगल होणार मग बघा, अँगल 60 डिग्री, अँगल 50 डिग्री, 15 डिग्री, सॉरी नेक्स्ट 90 डिग्री ऍड करा, टोटल किती होणार आहे 60 + 90 = 150 डिग्री, 90 + 15 = 105 डिग्री, रिमेनिंग किती राहिला 105 डिग्री, मिळाले अँगल, यूज करा लॅमिस थेरम। लॅमिस थेरम काय होणार बघा, आर ए डिवाइड बाय साइन अँगल 150 डिग्री इज इक्वल टू 196.2 डिवाइड बाय अँगल साइन 105 डिग्री इज इक्वल टू आर बी अँगल 105 साइन 105 डिग्री। सॉल्व करा, आर ए डिवाइड बाय साइन 150 डिग्री इज इक्वल टू 196.2 डिवाइड बाय साइन 105 डिग्री, हे तिकडे पाठवा, आर ए इज इक्वल टू 196.2 डिवाइड बाय साइन 105 डिग्री इंटू साइन 150 डिग्री। हे सॉल्व केलं, आर ए ची व्हॅल्यू कॅल्शियम मध्ये सॉल्व करा, आर ए ची व्हॅल्यू किती मिळणार 101.5 न्यूटन। नेक्स्ट 196.2 डिवाइड बाय साइन 105 डिग्री इज इक्वल टू आर बी साइन 105 डिग्री। सॉल्व करा, आर बी इज इक्वल टू 196.2 डिवाइड बाय साइन 105 डिग्री इंटू साइन 105 डिग्री, हे कॅन्सल, मिळालं काय, आर बी इज इक्वल टू 196.2 न्यूटन, दोन व्हॅल्यू मिळाल्या, हे मिळालं रिएक्शन ऍट पॉइंट ए, रिएक्शन ऍट पॉइंट बी, काही प्रॉब्लेम। नेक्स्ट न्यूमेरिकल आहे, दोन स्पियर दिलेले, त्यांचं वेट 100 न्यूटन आहे, रिएक्शन ऍट ए बी सी फाइंड आउट करायचे। हा एक स्पियर आहे, हा एक स्पियर आहे, दोन स्पियर आपण
बाजूला सेपरेट केले, 100 न्यूटन वेट, 100 न्यूटन वेट, वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन, रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस, आरसी परपेंडिक्युलर सरफेस वर्टिकल आहे, इन्क्लाइन सरफेस, रिएक्शन परपेंडिक्युलर टू सरफेस. इथे एक रिएक्शन आर बी, रिएक्शन ऍट बी, आर ए रिएक्शन ऍट पॉइंट ए. सॉल्व केलं, दोन स्पियर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, हे रिएक्शन येणार इक्वल अँड अपोजिट प्रत्येक स्पियरवर. इथे 1, 2, 3 अननोन आहेत, इथे आपण लॅमिस थेरम डायरेक्टली यूज करू शकत नाही. इथे 1, 2 अननोन आहेत, आर अँड रिएक्शन ऍट पॉइंट ए. इथे आपण लॅमिस थेरम यूज करतो, त्यासाठी इम्पॉर्टंट अँगल माहीत पाहिजे. कसे फाइंड आउट करणार, हा अँगल 30, हा अँगल किती होणार 30 डिग्री. पुढे हा पूर्ण आपण ट्रायंगल जॉईन केला, हा 90, हा 30, हा अँगल किती होणार 60 डिग्री. हा पूर्ण असा ट्रायंगल, ट्रायंगल जॉमेट्री, हा 30 असेल आणि 90 उरलेला 60 डिग्री. पुढे हा 60 असेल, हा पुढे घ्या, हा आपण किती होणार 60 डिग्री. किती दाखवतो बघा, अँगल 60 डिग्री, अँगल 30 डिग्री. 60 हा किती असणार आहे 90 डिग्री, हा किती असणार आहे 90 डिग्री. 60 + 90 हा टोटल अँगल झाला 150 डिग्री, हा अँगल झाला 120 डिग्री, उरला किती हा 90 डिग्री. लॅमिस थेरम यूज करता येईल, वेट 100 न्यूटन आहे, रिएक्शन ऍट रिएक्शन ही टोटल आणि रिएक्शन ऍट पॉइंट ए. यूज करा लॅमिस थेरम फॉर स्पियर सेकंड, मिळणार काय आर ए डिवाइड बाय आर एच्या ऑपोजिट साइन 120, साइन 120 डिग्री. पुढे आर डिवाइड बाय साइन 150 डिग्री इज इक्वल टू 100, वेट डिवाइड बाय साइन 90 डिग्री. इक्वेशन सॉल्व करा, एक एक सेट घ्या, काय होणार बघा, आर साइन 150 डिग्री इज इक्वल टू 100 साइन 90 डिग्री. इक्वेशन सॉल्व करा, हे आर इज इक्वल टू मिळणार 50 न्यूटन. सेम सॉल्व करा, आर ए डिवाइड बाय साइन 120 डिग्री इज इक्वल टू 100 साइन 90 डिग्री. इक्वेशन सॉल्व करा, मिळणार आर ए इज इक्वल टू 86.6 न्यूटन. हे कॅल्सियम मध्ये सॉल्व करा, आन्सर मिळेल. ह्या केस मध्ये आपण फक्त सेकंड स्पियर सॉल्व केला, तिथे आपल्याला रिएक्शन ऍट पॉइंट ए मिळालेली. नेक्स्ट आपल्याला रिएक्शन ऍट पॉइंट बी अँड रिएक्शन ऍट पॉइंट सी कॅल्क्युलेट करायची. त्यासाठी इन्क्लाइन फोर्स आहेत, ते रिझॉल्व करावे लागणार आहेत अलॉंग वर्टिकल ऍक्सिस अलॉंग हॉरिझॉन्टल ऍक्सिस. कसे करणार, त्यासाठी अँगल माहीत पाहिजेत, हा अँगल माहीत पाहिजे. कसं कॅल्क्युलेट, 30 डिग्री हा इथे, हा 90 असणार, हा किती झाला 60 डिग्री. ट्रायंगलची जिओमेट्री यूज करा. सेम इथे हा 30 असेल, आपण किती होणार 30 डिग्री यूज करा. रिझॉल्व करा, किती होणार आर कॉस 30 डिग्री, वर्टिकल डाउन डायरेक्शन आर साइन 30 डिग्री, हॉरिझॉन्टल कंपोनंट आर बी कॉस 60 डिग्री, वर्टिकल आर बी साइन 60 डिग्री. झाले सगळे वर्टिकल इन्क्लाइन फोर्सेस रिझॉल्व करून. यूज करा इक्विलिब्रियम इक्वेशन फॉर कॉनकॉरंट फोर्सेस. सुरुवातीला सांगितलं काय असतात, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ फोर्स अलॉंग वाय एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ फोर्स अलॉंग एक्स एक्स इज इक्वल टू 0. कोणकोणते फोर्सेस बघा, अलॉंग वाय एक्सिस
along vertically upward direction positive RB sin 60, RB sin 60, next downward direction la minus 100, downward direction la R sin 30. RB sin 60 degree minus 100 अजून कोणता होता minus R sin 30 degree is equal to 0 हे इक्वेशन मिळालं. ते R आपण फाइंड आउट केला, R किती मिळालं होतं पटी मागं सेकंड स्क्वेअर सॉल्व केलं तेव्हा, जेव्हा स्क्वेअर सॉल्व केलं तेव्हा 50 न्यूटन व्हॅल्यू पुट करा किती मिळणार मग बोला. RB sin 60 minus 100 50 sin 30 degree 0 सगळे माहिती आहे. कॅल्सियम मध्ये व्हॅल्यू पुट करा, RB ची व्हॅल्यू मिळणार RB इज इक्वल टू 144.343 न्यूटन. कॅल्सियम मध्ये सॉल्व करा व्हॅल्यू मिळेल. नेक्स्ट इथे आरबी मिळेल तर आता फक्त आरसी, आरसी हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन यूज करा. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, जे राईट साईडला चालले ते पॉझिटिव्ह क्यू की निगेटिव्ह कोण, इकडे आरसी पॉझिटिव्ह, आरबी कॉस 60 निगेटिव्ह, आर कॉस 30 निगेटिव्ह, काय होणार आरसी मायनस आरबी कॉस 60, नेक्स्ट मायनस आर कॉस 30 0. हे मायनस हे मायनस हे प्लस इकडे सॉल्व करा काय मिळणार. हे आरबी आपण फाइंड आउट केला, व्हॅल्यू पुट करा, आर आपल्याला माहिती आहे 50, व्हॅल्यू पुट करा इक्वेशन मध्ये सॉल्व केलं आरसी मिळणार, आरसी इज इक्वल टू 115.47 न्यूटन मिळाली. रिएक्शन ऍट पॉइंट ए मिळाली, रिएक्शन ऍट पॉइंट बी, रिएक्शन ऍट पॉइंट सी, तिन्ही इक्वेशन मिळाले, तिन्ही रिएक्शन मिळाले.